नमस्कार, कुकिंग टाइम विथ अंजली मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत घोसाळ्याची भजी। तर घोसाळी बघा, आता बाजारात खूप छान घोसाळी येतात विकायला, एकदम कोवळी कोवळी असतात आणि घोसाळ्याची भजी पण खूप छान लागते। तर ही घोसाळी आपण अशी कापून घ्यायची आहे, बघा अशी गोल फोडी करून घ्यायची, खूप पण पातळ नाही करायच्या। याच्यापेक्षा आपण थोडंसं जरी जाड ठेवलं ना तरी चालू शकतो। अशा पातळ पोळी करून घ्यायच्या आहेत आणि आता त्याला भजी करण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य काय, भजी जिथला आपण बटाटी भजीला जे साहित्य लागते, पण याच्यात आपण मसाला घालणार आहोत, थोडं मिरची पावडर। मसाला म्हणजे मिक्स मसाला नाही, मिरची पावडर। तर त्याच्यासाठी घेतले हे चण्याचं पीठ। आपल्याला ह्याच्यातलं लागणार आहे थोडीशी उगच थोडीशी हळद आणि हिंग लागणार आहे। आणि हे हा खायचा सोडा आहे, तो 2 चिमूट लागेल आणि मीठ चवीप्रमाणे आणि ही मिरची पावडर। तर आता आपण मी तुम्हाला पीठ भिजून दाखवते आपल्या, आणि मिरची पावडर पण आपल्याच खूप पण घ्यायची नाही, अगदी भाजीला घालतो असं आपल्याला मिरची पावडर घालायची नाही, अगदी थोडीशी घालायची पण ती घालायची, त्याची टेस्ट वाढते भजीची। आपण बटाटे भजीत घालतोच असं नाही, बटाटे भजी आपण तशीच करतो। हे बघा एवढी मिरची पावडर बस त्याच्यासाठी, थोडीशी हळद घालते, थोडासा हिंग घालायचा, अर्धा चमचा तरी घालायला पाहिजे, चण्याचं पीठ आहे म्हणजे हिंग पाहिजे, पचायला जड असतो। आणि त्याच्यानंतर आपल्याला अगदी का 2 चिमूट हिंग घेतलाय, सॉरी हिंग नाही खायचा सोडा, आणि चवीप्रमाणे आपण मीठ घेणार आहोत, चवीप्रमाणे मीठ घ्यायचं। आणि हे घट्ट असं पीठ भिजून घेऊ, त्यामुळे तुम्हाला तळताना दाखवायचे। हे बघा आता आपलं मी पीठ भिजून घेतलेलं आहे, चांगलं असं चांगलं गाठी राहून द्यायच्या नाहीत, व्यवस्थित चमच्याने करा, हाताने करा, कसंही करा, जसं तुम्हाला जमेल तसं करू शकतो आपण। आता काय करणार आहे, आता तेल पण तापत ठेवलेलं आहे आणि ही घोसाळी आहे। आता आपण थोडीशी घोसाळी या पाण्यातून काढून घेऊया, पाणी निथळून घ्यायचं, नाही तर काय होतं असं चारसं पाण्यामधलं जर टाकलं तर ह्याचं हे पातळ होऊन जातं पीठ। त्याच्यामुळे टाकताना नेहमी पाणी पूर्ण नेतळूनच घ्यायचं आणि मगच टाकायचं। आता आधी तेल तापलंय का बघते मी, हा तेल बघा छान तापलेलं आहे। आता काय करायचं, ही भजी आपण मी हाताने सोडते, अशी धरायची, अशी पीठ एकदम पण घट्ट व्हायला पाहिजे, नाही एकदम पण पातळ पण नाहीतर काय होतं माहिती, घट्ट झालं ना तर त्याला पीठ चिकटतच नाही, असं ते पीठ वरच्यावर राहून जातं। त्याच्यामुळे पीठाची हे भिजवताना अगदी म्हणजे घट्ट कसं पातळ कसं व्यवस्थित भिजलंच गेलं पाहिजे। छान भजी होतात, घोसाळ्याची भजी खूप छान लागतात खायला। आणि आता तर पावसाळ्याच्या दिवसात एवढी सुंदर घोसाळी येतात बाजारात विकायला, घोसाळ्याची भजी खाल्ल्याशिवाय म्हणजे खायचं भाग झाल्याशिवाय राहतच नाही। घोसाळ्याची असं वाटतं घोसाळी आणली की भजीच करावी, इतकी सुंदर भजी होतात। आता काय करायचं, गॅस जरा फास्ट केलाय, कारण घालून घेतलेले आहेत आता आपण, आता भजी आपण उलटून घेणार, भजी उलटून घ्यायची। आणि घोसाळ्याच्या भजीत नक्की तुम्ही मिरची पावडर थोडी टाका, अगदीच फिके करायचे नाही। बटाट्याची भजी जरी तशी केली किंवा मसाला घालून मिरची पावडर घालून केली तरी छान लागते, पण घोसाळ्याची भजी नुसती तळ्याच्या पिठात किंवा मीठ घालून एवढी छान नाही लागत, जरा तिखट जरा असं पाहिजे, त्यासाठी छान असेल आपण तळून घेणार आहोत भजी। किती सुंदर फुगलीत बघा, नाही मग अगदी थोडासा खायचा सोडा टाकायचा आणि अगदी पण बारीक जास्त तळायची नाही, तर काय होतं ते खूप तेल पिका, म्हणून गॅस जरा लहान मोठा असं करूनच चांगलं चळून घ्यायचं आपल्याला। ती आपण भजी झालेली आहे, आता आपण हे काढून घ्यायचं आणि दुसरी भजी सोडणार आहे मी, खूप छान लागतात भजी। आणि घोसाळ्याची भजी खरोखर म्हणजे मला तरी खूप आवडतात घोसाळ्याची भजी। हे पाणी अगदी कंपल्सरी निथळूनच घ्या, आता घालताना थोडं बारीक ठेवा गॅस, त्याच्यानंतर मग पूर्ण घालून झाले आपल्याला किती घालायचे त्याप्रमाणे घालून घेतले की नंतर मोठा करायचा।
फ्लास मोठा ठेवायचा आहे. हे बघा आता आपली ही घोसाळ्याची छान रेवक कडक अशी कुरकुरीत भजी तयार झालेली आहेत. आणि जास्त भजीने तेल पण प्यायलेलं नाही, त्याच्यामुळे करताना पहिल्यांदा आपण काय करायचं, टाकताना स्लो ठेवायचा, त्याच्यानंतर गॅस मोठा करायचा, परत लहान करायचा. असं करून जेव्हा आपण भजी तळतो तेव्हा ती भजी बिलकुल तेल पीत नाहीत. आणि ह्या भजींचा आणि अजून एक काय, तर तुम्ही शक्यतो गरम गरमच खाल्ली गेली पाहिजे, नाहीतर ती लूजच पडणार. कारण का की घोसाळी झाली, शिरावळी झाली, ह्याच्यात खूप पाणी असतं. तर हे बघा अशी ही भजी छान कुरकुरीत भजी तयार झालेली आहे घोसाळ्याची. आणि तुम्ही पण अशी करून बघा, आणि आवडलं तर नक्की मला कमेंट्स करून सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि बेल आयकन दाबायला बिलकुल विसरू नका. धन्यवाद.